नेवासा तालुक्यातील धामोरी येथील अंगणवाडीची इमारत 2015 धोकादायक बनली आहे. याबाबत येथील अंगणवाडी सेविका पठारे यांनी वरिष्ठांना सह प्रकल्प संचालक यांना वेळोवेळी याबाबत कळवले. तसेच ग्रामस्थ आदिनाथ पठारे यांनी मागील 5 महिला आणि बालकल्याण विभागाला वेळोवेळी निवेदन दिले आणि या अंगणवाडीच्या इमारतीसाठी पाठपुरावा केला, परंतु त्याला कुठलेही यश आलं नाही आहे. धोकादायक इमारतीकडे गेल्या 6 दुर्लक्ष झालं आहे, त्यामुळे महिला आणि बालविकास प्रकल्प विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसानं अंगणवाडीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळलं, परंतु देवाची कृपा कोरोना परिस्थितीमुळे अंगणवाडी बंद होती, त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही आहे. जर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा सवाल गावकऱ्यांच्या वतीनं विचारण्यात येतोय. मागील प्रकल्प अधिकारी आणि विभाग पर्यवेक्षिका यांनी 2015-16 अंगणवाडी रजिस्टरवरती शिरा मारून वरिष्ठांना ही इमारत धोकादायक असल्याचं कळवलं. सध्याच्या स्थितीला अंगणवाडी उघड्यावरती असलेल्या मंदिरामध्ये भरते, तरीही यावरती कुठलीही कारवाई झाली नाही आहे. इमारत धोकादायक असल्यामुळे पालक आपल्या पाल्याला अंगणवाडीमध्ये पाठवत नाही आहेत. हा प्रकार महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यांच्याकडे लवकरच सुपूर्द करणार असल्याची माहिती धामोरी गावाचे ग्रामपंचायत सदस्य गणेश पटारे यांनी दिली आहे. गावकऱ्यांनी पुन्हा सर्व विभागाला लेखी निवेदन दिले. आम्ही धामोरी गावातील ग्रामस्थ आज जे आमच्या अंगणवाडीच्या अशी परिस्थिती 2015 ही अंगणवाडी नादुरुस्त आहे. आज रोजी अक्षरशः ही अंगणवाडी पावसामुळे कोसळली आहे. इथं जरा आज रोजी जरा चालू असते अंगणवाडी, तिथं जीवितहानी होते. याला जबाबदार कोण आहे याची पुरेपूर माहिती चौकशी लागून याला आम्हाला लवकरात लवकर अंगणवाडी मंजूर करण्यात यावी, हे आम्ही ग्रामस्थाच्या वतीनं साहेबाला विनंती केलेली, निवेदन दिलेलं आहे. लवकरात लवकर यावर लक्ष घालून आम्हाला नवीन अंगणवाडी वर्ग मंजूर करून द्यावा अशी ग्रामस्थाच्या वतीने आम्ही मागणी करतो. मी ग्रामपंचायत सदस्य गणेश पठारे. तर धामोरी गावामध्ये सध्या आपण या अंगणवाडी येथे पाहत आहोत. तर यामध्ये एकदम निकृष्ट दर्जाचं इथे काम झालेलं आहे. 2015 आमचे जे मुलं आहेत ते बाहेर बसतात. तर आता परिस्थितीमध्ये कोरोना काळ चालू असल्यामुळे येथे जे शाळेमध्ये मुलं नसल्यामुळे आपण हे येथे पूर्ण अंगणवाडी पडलेली येथे पाहत आहोत. तर येथे कोरोना काळ येथे चालू आहे, त्यामुळे येथे मुलं शाळेत नाही. परंतु जर मुलं असतानी जर यांवर पडली असती तर येथे काय येथे समस्या उद्भवली असती हे आपण येथे जाणून घेऊ शकता. तर अशी ही आमच्या अंगणवाडीची परिस्थिती येथे आपण येथे पाहतात. तर बालकल्याण विभागाचे अंकुश साहेब जे आहेत तर त्यांना आम्ही येथे वेळोवेळी निवेदन देऊन पण येथे ते एकदा येथे पाहणी करून गेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्याला येथे लेखी निवेदन तिथं दिलं होतं. तर जे आमचे सुपरवायझर मॅडम आहेत पालवे मॅडम तर त्या पण इथे येऊन गेल्या होत्या. त्यांनी पण आपल्याला इथे पत्राद्वारे इथे निवेदन दिलं होतं की अंगणवाडी इथे तुमची पूर्ण होईल म्हणून, परंतु अद्यापही ती पूर्ण इथे झालेली नाही. तर आमची मुलं नेमकं आम्ही इथे बसवायचे कसे असे ग्रामातील लोक आम्हाला इथे सवाल करतात. ग्रामपंचायत सदस्य असल्या नात्याने आपण येथे पंचायत समितीमधील जे साहेब आहेत त्यांना इथे वेळोवेळी पुरावा इथे दिलेला आहे. त्यांनी तात्काळ इथे या अंगणवाडीची पाहणी करून आम्हाला इथे न्याय द्यावा. नवीन आणि नवीन इमारत येथे आम्हाला तात्काळ येथे उभी करून द्यावी अशी आम्ही त्यांना मागणी करतो. धामोरी 2015 अंगणवाडी नादुरुस्त आहे आणि मॅडमनी पण वेळोवेळी शेरी बुकमध्ये लिहून सरांना सांगितले आहे. तर ग्रामस्थांनी इथं ना बसवलं आणि मॅडमनी पण इथं बसवायची परवानगी नाही दिली. आम्ही मंदिरामध्ये बसतो. 2015 अंगणवाडीची आपूर्ती पडल्यामुळे ना पालक मुलं शाळेत पाठवत नव्हते, त्यामुळे मॅडमने आम्हाला पाकशाळेमध्ये बसवायचं सांगितलं. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.